आपण पाहिला असेल परवाच्या दिवशी सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक निवेदन केलं, आपण त्याच्यासाठी तीन वरिष्ठ निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांची समिती गठित केलेली आहे। कारण जुनी पेन्शन आणि नवी पेन्शन याच्यामध्ये खूप तफावत आहे, आर्थिक वित्तीय बाबी आहेत, ह्या सगळ्या तपासून घ्याव्या लागतील। आणि त्यामुळे परवा दिवशी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलं सभागृहातनं की महाराष्ट्रातल्या जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून ह्या सर्व संघटनांनी संप मागे घ्यावा, चर्चेला यावं, आमची चर्चेची द्वारं खुली आहेत। मी आपल्याला फक्त एकच गोष्टीची आठवण करून देईन, पाठीमागच्या अडीच वर्षांमध्ये मी वित्त विभागाचा राज्यमंत्री होतो तेव्हा ही जी जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शन योजनेतल्या संदर्भातला विषय होता त्या समितीचा मी प्रमुख होतो, अध्यक्ष होतो। 7-8 बैठका त्या समितीच्या मी घेतल्या होत्या, 16 संघटना आहेत वेगवेगळ्या, त्या प्रत्येक संघटनांच्या 2-2, 3-3 पदाधिकाऱ्यांच्या बरोबर गेल्या 2.5 वर्षांमध्ये मी 1-to-1 चर्चा केलेली आहे, त्यामुळे मला याची माहिती आहे। हा विस्तृत विषय आहे, खूप मोठा वित्तीय भार हा राज्यावर पडणार आहे, तरी सुद्धा माननीय सीएम साहेबांनी डीसीएम साहेबांनी सांगितलं की समन्वयातून आपण तोडगा काढू, चर्चेला या, मध्यमार्ग काय काढायचा, आणि कर्मचाऱ्यांचं सुद्धा नुकसान होणार नाही, कर्मचाऱ्यांचंही समाधान होईल आणि सरकारलाही तो बोजा पेलवेल अशा पद्धतीचा मार्ग काढण्याच्या मनस्थितीमध्ये आजही आम्ही आहोत, उद्याही राहणार आहोत। संघटनांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, संप मागे घेऊन लोकांची गैरसोय टाळावी। आता बघा, आपण 2 दिवस आपण बघताय दवाखान्यांमध्ये कर्मचारी कमी आहेत, आम्ही आता आउटसोर्सिंगचे कर्मचारी घेण्याचा निर्णय या ठिकाणी करतो आहे, कारण लोकांची आरोग्य सुविधा आम्हाला द्यायच्या आहेत, वैद्यकीय उपचार आम्हाला द्यायचे आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी लोकांची अडचण होणार नाही, सामान्य जनतेची, त्याच्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्या करण्याची तयारी सरकारची आहे। परंतु आम्हाला याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीची अशी काही वेगळी भूमिका घ्यायची नाही, समन्वय साधण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे, आजही आहे, उद्याही राहील। सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विनंतीला मान देऊन संप मागे घ्यावा अशी आमची भूमिका। असं काही नाही, माननीय मुख्य सचिव ह्या सगळ्या बाबी बघतायत, आपण बघितलं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, सगळं मंत्रिमंडळ सभागृहाच्या कामकाजामध्ये आहे आणि अशा स्थितीमध्ये माननीय मुख्य सचिवांना या सूचना दिलेल्या आहेत की दैनंदिन कामकाज सुरळीत राहू, लोकांची गैरसोय राज्यातल्या जनतेची होऊ नये, त्याच्यासाठी अशा आउटसोर्सिंगच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे ते मुख्य सचिव स्तरावरती होतील, असं पुन्हा कुठल्या पक्षाच्या कुठल्या गटाच्या कुठल्या व्यक्तीच्या कंपनीला कुठलं काम दिलंय असा विषय नाही। पंचनामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी सर्व विभागीय आयुक्तांना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। मी सभागृहामध्ये सुद्धा सांगितलं की सुट्टीचा दिवस असताना सुद्धा सरकारी कर्मचारी कृषी विभागाचे, महसूल विभागाचे, पंचायत समिती विभागाचे हे सगळे अधिकारी पंचनामे करतायत, पंचनाम्याचं काम कुठेही थांबलेलं नाही। पंचनामे केल्यानंतर जेव्हा त्याचा अहवाल सरकारकडे प्राप्त होईल तेव्हा सीएम साहेबांनी डीसीएम साहेबांनी सांगितलेला आहे, तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर नक्कीच या अवकाळीग्रस्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करेल।